हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत उमेदवारांना प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड करण्याची सुविधा उद्यापासून म्हणजेच वीस जून दोन हजार एकोणवीसपासून देण्यात आलेली आहे ही सुविधा पोर्टलवरती किती वाजल्यापासून सुरू होणार त्याचबरोबर त्याचा कार्यकाल किती वेळ असेल म्हणजेच तुम्हाला किती वाजलेपासून किती वाजेपर्यंत हे सर्व प्रोसेस करता येणार आहे याचबरोबर इतरही महत्वपूर्ण अशा सूचना या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेले अपडेटसुद्धा पडताळून पाहणार आहोत आणि सर्वात शेवटी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याची फर्स्ट व्हिवर सुद्धा पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण आहोत पवित्र पोर्टलवरती पाहू शकता तुम्ही उमेदवारांना महत्वाच्या सूचना पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सूचना उमेदवारांना ऍप्लिकंट रोल निवडल्यानंतर उपलब्ध सॉरी ऍप्लिकंट रोल निवडल्यानंतर येणाऱ्या पेजवर इन्स्ट्रक्शन फॉर ऍप्लिकंट या एप टॅबवर नवीन उपलब्ध करून दिल्या जातील उमेदवारांनी सदर सूचनांचे प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचन करावे म्हणजेच सर्व सूचना उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्याच्या अगोदर काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मार्गदर्शक व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन हा व्हिडिओ अजून एकदा पाहायला विसरू नका जरी पाहिलेला असेल तरी पुन्हा एकदा पाहून घ्या कारण उद्या तुम्हाला नव्याने प्रोसेस करावायचे आहे आता उद्या वीस जून रोजी टेट नंबर ई डी अंडरस्कोप टेट अंडरस्कोप एक ते बत्तीस हजार म्हणजे एक क्रमांकापासून ते बत्तीस हजार क्रमांकापर्यंत हे जे बत्तीस हजार कॅन्डिडेट आहेत यांना उद्या वीस जून सकाळी अकरा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं सकाळी अकरा वाजलेपासून ते उद्या म्हणजेच एकवीस तारखेला सकाळी दहा एकोणसाठपर्यंत ही प्रक्रिया एक नंबर ते बत्तीस हजारपर्यंतच्या उमेदवारांना सुरू राहील सर्वात महत्वाचं लक्षात घ्या म्हणजेच उद्या अकरा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते तुम्हाला दहा एकोणसाठ परवाची म्हणजे एकवीसचे दहा एकोणसाठ सकाळचे तिथपर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया उपलब्ध असणार आहे या कालावधीमध्ये दे तुम्हाला काय करायचं आहे प्रेफरन्स जनरेट करायचे आहेत डाउनलोड करायचे आहेत आणि डाउनलोड करून घेऊन त्यांची प्रिंट काढून घ्यायला विसरायचं नाही आणि ही प्रिंट काढून घेऊन मग आपला जे काही लॉग इन केलेलं आहे हे लॉगआउट करायचं आहे सर्वात महत्त्वाचं त्यानंतर बत्तीस हजार एक ते पासष्ट हजारपर्यंत उमेदवारांसाठी एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजलेपासून ते बावीस तारखेपर्यंत दहा एकोणसाठपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर पासष्ट हजार एक ते एक लाखपर्यंत बावीस तारखेला सकाळी दहा सॉरी सकाळी अकरा वाजलेपासून ते तेवीस तारखेच्या दहा एकोणसाठ पर्यंत म्हणजे लक्षात ठेवा अकरा वाजलेपासून चोवीस तासाचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे या चोवीस तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही सर्व प्रेफरन्स जनरेट त्याचबरोबर क्रिएट करून डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावायची आहे आता हे करत असताना महत्त्वाच्या काय सूचना आहेत उमेदवारांसाठी त्या म्हणजे अशा ज्या उमेदवारांचे टेट नंबर आहेत अशाच उमेदवारांनी लॉग इन करा उर्वरित उमेदवारांनी लॉग इन करू नका कारण सिस्टीमवरती जादा ताण येऊन बऱ्याच वेळेस सिस्टीम स्लो होणं इतर सर्व्हर डाऊन होणं या सर्व प्रक्रिया होत असतात त्यामुळे उमेदवारांना त्रास होऊ नये किंवा सर्वांना व्यवस्थितरित्या हे प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड करता यावेत यासाठी टेट नंबर जेवढे आहेत तेवढ्याच उमेदवारांनी ही प्रक्रिया करा उर्वरित उमेदवारांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आपला टेट नंबर अचूकृत्या अचूकरीत्या नोंदवा त्याच पद्धतीनं पासवर्डसुद्धा व्यवस्थितरित्या नोंदवा कॅपचा कोड असेल तो कॅपच्या कोडसुद्धा व्यवस्थित टाका आणि लॉग इन व्यवस्थितरित्या करा त्याच पद्धतीनं हे प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड करून शांतपणे या प्रेफरन्सची प्रिंट काढून व्यवस्थितरित्या अभ्यास करायलाही विसरू नका याचबरोबर हे प्रेफरन्स डाउनलोड किंवा जनरेट करताना तुम्हाला जर काही अडचण आली समजा एक ते एक ते बत्तीस हजारापर्यंत उद्यापासून सुरू होत आहेत वीस तारखेला जर तुम्हाला काय अडचण असेल तर जवळच्या शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात पवित्र मदत कक्षाशी संपर्क साधावा लक्षात ठेवा बऱ्याच वेळा या कार्यालयामध्ये पुरेशी किंवा माहिती नसल्यामुळे पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही किंवा शंकेचं निरसन होत नाही त्यामुळे काही तांत्रिक आणि अन्य अडचण न सुटल्यास श्री अभिषेक यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पुन्हा एकदा सांगतो ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरतीच फोन करा आणि त्यांच्याकडूनच सोल्युशन घ्या कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स थ्री सेवन सेवन वन एट सेवन फोर नाईन परत एकदा एका एट सिक्स थ्री सेवन सेवेन वन एट सेवन फोर नाईन या क्रमांकावरतीच कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि या नंबरवरती संपर्क साधून तुमची काही शंका असेल किंवा इतर काही अडचणी असतील यांची माहिती उपलब्ध करून घेवात घ्या किंवा त्या त्या शंकेचं निरसन करा त्याचबरोबर महत्त्वाचं आहे ज्या काय अफवा असतील त्या अफवावरती विश्वास ठेवू नका त्याच पद्धतीनं तुम्हाला जे प्रेफरन्स मिळालेले आहेत हे प्रेफरन्स दाखवणारे प्रेफरन्स आणि त्यांच्या मूळ जाहिराती ह्या मूळ जाहिरातीसुद्धा पाहायला विसरू नका सर्व जाहिराती आता पोर्टलवरती उपलब्ध आहेत या सर्व जाहिराती पुन्हा एकदा चेक करायला विसरू नका तुमच्या पात्रतेला तुमच्या माध्यमनिहाय या ज्या उपलब्ध जागा असतील या जागेलाच प्राधान्यक्रम द्या तुमच्या पात्रतेनुसार जर जागा उपलब्ध नसतील तर त्यांना प्राधान्यक्रम देऊ नका त्याचबरोबर कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरीला जागा नसताना सुद्धा प्रेफरन्स दाखवत असेल तर विचार करा अगोदर ती जागा ओपनला आहे का कॅटेगरीच्या उमेदवारांना कॅटेगरीच्या जागा पण दाखवणार आहेत आणि ओपनच्या पण जागा दाखवणार आहेत जर ओपनची जागा असेल तर ती तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे ओपनची जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रेफरन्स प्राधान्यक्रम नोंदवू शकणार आहात त्यामुळे उद्यापासून ही जी प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड करण्याची क्रिया आहे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस सकाळी सुरू होत आहे अकरा वाजल्यापासून सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा येऊद्यापासून प्रेफरन्स जनरेट आणि डाउनलोड करून घ्या काही आल्यास गोंधळून न जाता अफवा न पसरता या उमेदवारांनी सरळ दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती किंवा दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती श्री अभिषेक सर यांच्याशी संपर्क साधून समस्याचं सोल्युशन मिळवा आणि त्या पद्धतीनं प्रोसेस करायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सूचना व्हिडिओ मार्गदर्शक व्हिडिओ आज पाहायला विसरू नका पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा जेणेकरून या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला सर्व मार्गदर्शन किंवा सर्व प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजून जाणार आहे सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यापासून भरण्यासाठी आजपासूनच शुभेच्छा या सर्व गोष्टी आज करा काही मार्गदर्शक सूचना असतील तर अजून आपण सांगणारच आहोत यानंतर आपण जाऊया आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या अपडेटकडे बातम्या हजारो बी एड डी एड उमेदवारांना दिलासा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमित नियुक्त्या होईपर्यंत पदवीधर बी एड व पदवीधारक डी एड अंशकालीन उमेदवारांना तासिका तत्त्वावर किंवा करार पद्धतीने शाळांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यास शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मान्यताही मिळाली आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी व अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने शासन निर्णयाप्रमाणे एक समिती गटित केली होती या समितीने केलेल्या शिफारशीनुसार यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा शिक्षकांची पदे कमी असल्यास अथवा अन्य कारणाने संच मान्यतेच्या संख्याप्रमाणे शिक्षक उपलब्ध न झाल्यास त्या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त पदावरती आवश्यकतेनुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या अंशकालीन उमेदवारांना शिक्षण सेवकाप्रमाणे नियुक्ती देण्यात याव्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियमानुसार नियुक्ती अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत नियुक्त देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अंशकालीन उमेदवारांची यादी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे उमेदवारांचा वैयक्तिक तपशील तपासूनच त्यांच्या नियुक्ती देण्यात याव्यात असे आदेश ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावलेलं आहे कायम नियुक्त्या होईपर्यंत शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी म्हणजे कायम स्वरूपीच्या जोपर्यंत नियुक्त होत नाहीत तोपर्यंत या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात येणार आहे एकंदरीतच काय अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना कंत्राटी पद्धतीनं रिक्त जागेवरती नियुक्त्या मिळणार आहेत आता या देशाची किंवा अंमलबजावणी केव्हा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर आपण पाहूया काल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि या व्हिडिओचे फर्स्ट व्ह्यूवर कोण आहेत ते काल आपण व्हिडिओ केलं होतं अपलोड शिक्षकवरती या हॅडिंगखाली नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने केली मनाई उमेदवारांची वयोमर मर्यादा अडतीस की पंचेचाळीस आणि या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्यूवर ठरलेले आहेत सर्वप्रथम रिजवान अत्तार सर यांनी सर्वात आधी कमेंट दिलेली होती फर्स्ट व्ह्यूवर सर अभिनंदन कॅन तुमचं त्याचबरोबर थोड्याच कालावधीमध्ये अमृता राजपूत मॅडम यांनीसुद्धा फर्स्ट व्ह्यूवरचे कमेंट दिले मॅडम तुमचंसुद्धा अभिनंदन सर्व उमेदवार आपल्या चॅनलच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक आणि दक्ष राहून पाहत आहेत सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन त्याच पद्धतीनं आज आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर फर्स्ट व्ह्यू कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या पिढी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव या ठिकाणी फर्स्ट व्ह्यूवरचं सांगण्यात येईल त्याचबरोबर इतरही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा त्या कमेंटचा निश्चितपणानं विचार होऊन उत्तर केलं दिलं जाईल त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायलाही विसरू नका चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद